वेलकम टू लोकमान्य गुरुकुल ई लर्निंग टुडे वी आर गोइंग टू लर्न जनरल सायन्स स्टँडर्ड सेवन चॅप्टर थर्टीन चेंजेस फिजिकल अँड केमिकल दिस इज व्हिडिओ नंबर थ्री माय सेल्फ कविता राव नॉ लेटेस्ट स्टडी आपण मागच्या व्हिडिओमध्ये काही काय पाहिलेलं आहे पिरॉडिक नॉन पिरॉडीक चेंजेस अँड अदर फिजिकल चेंजेस

काय टमॅटो रायपनिंग आहेत हे काय आहे केमिकल चेंज आहे रस्टिंग ऑफ आयर्न पण केमिकल ब्रेकिंग ऑफ ग्लास आपण परत ग्लास बनवू शकतो इजंटेट ठीक आहे वूडचं पण काय आहे मेकिंग अ टेबल त्याच्या स्ट्रक्चरमध्ये पण बर्निंग ऑफ वूड ॲशमध्ये परत आपण परत कन्वर्ट नाही करू शकत त्याचं केमिकल प्रॉपर्टीज चेंज होतात इजंट इट नॉ अपॅटस लेट इस ट्राय दिस एवॉपरेटिंग डिश शुगर बर्नर अँड ट्रायपॉड ट्रायपॉड म्हणजे एक स्टँड असतो तीन पायांचा ठीक आहे प्रोसिजर काय टेक सम शुगर इन अन इवॉपरेटिंग डिश प्लेस द डिश ऑन अ ट्रायपॉड अँड हीट इट म ऑब्झर्व द चेंजेस टेकिंग प्लेस इन शुगर स्टॉप हिटिंग वेन अ ब्लॅक सबस्टन इज सीन ॲट द बॉटम ऑफ इवॉपरेटिंग वॉट कायंड ऑफ चेंज दज द अबाव प्रोसेस ब्रिंग आउट ऑबवियसली काय आहे आपली व्हाईट कलरची शुगर आहे त्याच्यातलं पाणी वापरेटून एक ब्लॅक कलरचं सस्टेन फॉर्म होते आहे इट मग ती परत आपण कन्वर्ट करू शकतो त्याच्या फॉर्ममध्ये कलरमध्ये स्ट्रक्चरमध्ये सगळ्यामध्येच चेंज होतो हो की नाही सो एट इज अ वॉट केमिकल चेंज न लेट इज सी वॉट इज कोरोशन वेन एन आयन आर्टिकल रोस्ट अ रेडिश ब्राऊन लेअर फॉर्म ऑन इट अ ग्रीन लेअर इज सीन टू फॉर्म अ कॉपर आर्टिकल अँड दिस प्रोसेस इज कॉल कोरोशन ऑफ अ मेटल इजेंटे तुम्ही कधी तांबरलेली वस्तू पाहिलेली काय पहिलं आयन कसं असतं आणि नंतर कसं असतं इजंटे पुन्हा देवाचा तांब्या वगैरे तो ग्रीनिश पडतो हो की नाही आपल्याला आईला ते वॉश करावं लागतं पितांबरीनी सो वॉट इज दिस दिस प्रोसेस इज कॉल्ड करोशन ऑफ मेटल थिंग्स बिकम वीक ड्यू टू करोशन करोशन इज कॉज बाय का होतं हे सगळं ऑक्सिजन मॉइश्चर पा हवेमध्ये असलेलं ऑफ द केमिकल्स इन द एअर दे कंबाईंड टू वॉट करोट दिस मटेरियल ओके नाव सी डू यू नो आयन आर्टिकल्स आर गिव्हन अ थिन कोट ऑफ झिंक टू प्रिव्हेंट करोशन Thin layer This is called as in Galvanization Okay. The copper and brass article are Coated with tin and this is Called tinning In this age of technology A new process called powder coating Has been developed the coats of various Colour are applied on a metal Like iron and aluminium They prevent corrosion of The metal Always remember while classifying Changes we Take into account only one criterion at a time. However, a number of different criteria can be applied to same thing. Okay. Now, see you distinguish between the following physical change and chemical change, periodic change and non periodic, natural change and man made change. That so, is the example. How can I distinguish between you can write? व्हेरी इजी, फक्त तुम्ही त्याच्यामध्ये एक्झाम्पल जरी सांगितलं तरी तुमच्या फिजिकल चेंजसाठी तुम्ही इव्हॅपरेशन बॉइलिंग, डिझॉल्विंग हे सगळं एक्झाम्पल लिहू शकता केमिकलमध्ये फोटोसिंथसिस आणि करोशन घेऊ शकता पिरॉडिकमध्ये काय लिहिणार हाय टाईड लोड टॉ डे नाईट इवनिंग हे जे आहे ते सगळे एक्झाम्पल पिरॉडिकमध्ये नॉन पिरॉडिकमध्ये का लिहिणार ब्रेकिंग ऑफ स्टॉम किंवा त्यांनी दिले आहे मेटिओराईटचं ते लिहू शकता ओके त्याच्यावरून तुम्ही लिहू शकता कसं आहे टाईम इंटरवल आहे की नाही पिरॉडिकमध्ये नॉन पिरॉडिकमध्ये दॅर इज नो डेफिनेट इंटरवल ऑफ टाईम नॅचरल चेंज आणि मॅनमेडचे पण एक्झाम्पल काय आहे नॅचरल म्हणजे रायपनिंग ऑफ फ्रूट आणि मॅनमेड कटिंग डाऊन ऑफ ट्री ह्याच्यावरून लिहू शकता तुम्ही डिस्टिंगिश बिटवीन येस यू कॅन राईट इझिली ना नेक्स्ट इज काय कन्वर्शन आता कन्वर्शन ऑफ मिल्क इन टू योगट हे कोणतं चेंज आहे केमिकल इज इन इर आणि स्लो आहे हो की नाही परत आपण दह्याला दुधामध्ये कन्वर्ट करू शकतो का नाही बस्टिंग ऑफ क्रैकर केमिकल इवर्सिबल फास्ट है पटकन हो तो ऑक्रंस ऑफ एन अर्थक्विक फिजिकल है केमिकल है इज इंट इट इिवर्सिबल हा नैचरल चेंज है रिवल्यूशन ऑफ अर्थ अराउंड द सन को है पीरियडिक स्लो आ Uh, नॅचरल हो चेंज आहे इज इंटेट स्ट्रेचिंग ऑफ स्प्रिंग फिजिकल आणि रिव्हर्सिबल आहे चे स्प्रिंग आपण खेचली तर परत ती त्या पोझिशनला येऊ शकते आणि रिव्हर्सिबल चेंज आहे ओके नाव गिव्ह रिझनमध्ये काय व्हायल परचेसिंग केन फूड इट्स एक्सपायरी डेट शुड बी चेक का चेक केलं कारण त्याच्या आतमध्ये एक लिमिटपर्यंत एक्सपायरी डेट पू फॉरवर्ड केली का आपण चेक करतो कारण त्याच्यामध्ये केमिकल आणि इरिव्हर्सिबल चेंज होतात आतमध्ये आणि ते आपल्या हेल्थला हार्मफुल असू शकतात म्हणून एक्सपायरी डेट नेहमी चेक करायची अँड आय एन आर्टिकल शुड बी गिवन अ कोट ऑफ पेन कशासाठी हे रिझन तुम्ही आत्ताच लिहू शकता रोशन होतं दिसं आणि त्याची कारणं पण लिहू शकता काय आहे टेक्स्टबुकमध्ये दिली अ वुडन आर्टिकल शुड बी पॉलिश का मॉइश्चर पकडलं तर काय होणार फंगस येतं त्याच्यावर हो की नाही मग त्याला पेंट देतात सो दॅट इट वोंट चेंज ओके नॉ नेक्स्ट इज कॉपर अँड ब्लास युटेन्सिल शुड बी टीन कशासाठी कॉरोशनपासून वाचवण्यासाठी मग ते सगळे लिहा काय ग्रीन लेअर येते केमिकल चेंज होतो कॉरोशन होतो कशामुळे ऑक्सिजन मॉइश्चर वेफरमुळे इस सो दॅट हॅज टू बी टीन A dry handkerchief get wet at once on dipping in water but it takes long time for a wet handkerchief to dry. That's a current dry dry handkerchief absorb water once it is dipped in water. Isn't it? This is a fast change, but ड्यू टू वॉट ड्राइंग मॉइस्चर जेव पकड़ता है स्लो प्रोसेस होती कि नहीं सुकवीं इवॉपरेशन इवॉपरेशन इज फिजिकल चेंज विच डिपेंड अपॉन एटमोस्फिरिक टेम्परेचर एंड ह्यूमिडिटी इट मे देर फोर टेक लॉन्ग टाइम ऑफ वॉट ड्राइंग अैंडक खूब वे लगू शकतो अतः वॉट वील यू टेक इन टू अकाउंट वाइल आइडेंटिफाइंग द फॉलोइंग फिजिकल चेंज मजे का ज्यादे प्रॉपर्टीज कंपोजिशन काय होतात सेम राहतात बदलतात का नाही रिमेन अनचेंज आणि केमिकलमध्ये ज्याच्यामध्ये प्रॉपर्टीज चेंज होतात आणि ते इरिव्हर्सिबल वेदर द परत आपल्याला रिटर्न ती वस्तू भेटत नाही ना वेग है ना बिकॉज केमिकल प्रॉपर्टीज चेंजेस न खालच्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला वेगवेगळे ॲक्टिव्हिटी आहेत त्यांनी दिलेलं आहे स्टोरी टाईप सो यू नीड टू राईट दॅट मी फक्त तुम्हाला एखादं असं सांगते जसं त्यांनी क्लॉकचं दिलं आहे तर काय आहे टाईम सांगतं इरिव्हर्सिबल आणि पिरियॉडिक आहे सनसेटचं आहे तर पिरियॉडिक आणि रिव्हर्सिबल आहे इंट इट आणि दुसरं काय आई जेवण बनवते फ्राईंग अँड फिजिकल चेंज आहे इट सो दिस आर द यू कॅन सिलेक्ट वन बाय वन अँड देन यू कॅन राईट द चेंजेस टेकिंग प्लेस दिस एक्सरसाइज इज व्हेरी इझी यू कॅन Do it okay. Thank you, children. You can watch the e videos and watch the Disha, uh, Disha app. Okay, here we complete our chapter.